ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवार दिनांक पंधरा सप्टेंबरला उत्तर रायगड जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे अशी घोषणा भाजपचे उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे आघाडी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावं अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे त्यांनी सांगितले की गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे ओबीसी समाजाचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्यानं सांगितलंय मात्र आघाडी सरकारनं गेल्या सहा महिन्यात काही हालचालीच केल्या नाहीत इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारनं निधीही दिला नाही या हलगर्जीपणाचा परिणाम म्हणून ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यायच्या असल्याने राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात वकीलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक मनवणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा असेही त्यांनी सांगितले ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी काहीच हालचाल केली नाही ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे पंधरा सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाईल असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट